सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून कापूस आणि सोयाबीनचा हजारो हेक्टरवर सर्व मशागतचा खर्च करून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, परंतु 2 ते 3 आठवडे उलटूनही पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पिके करपून चालली आहेत। खरीप हंगाम धोक्यात आला आहे, त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आहे। यासोबत जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थितीही पूर्णतः खालावलेली असून 50% सुद्धा जलसाठा निर्माण झालेला नाहीये, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावलेले आहे। यासोबत जनावरांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे। सदर स्थिती गंभीर असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाचे विजयराज शिंदे यांनी काल दिले। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने निर्णय घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले।